आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी नगरपालिकेचं भाजी मंडईकडे दुर्लक्ष, लोक वैतागले, स्वामीताई कामं तरी करा. भाजपाचं राज्य इचलकरंजीत आलं. लोकांना वाटलं भाजी मंडईत चार चांगले दिवस येतील, पण तसं घडलं नाही. इचलकरंजी शहर आणि ग्रामीण भागातून भाजीपाला खरेदी विक्रीसाठी शुक्रवारी आणि मंगळवारी आठवडा बाजारात खूप गर्दी होते, पण मोकाट फिरणाऱ्या गायी, कुत्री आणि स्वच्छतागृह नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, त्यामुळे लोक नाराज होत आहेत. निवडून दिलं भाजपाला आणि प्रश्न सुटत नाहीत, हा संताप इथं दिसून येत आहे. इचलकरंजीच्या नगराध्यक्षा स्व अलका अशोक स्वामी यांनी नागरिकांच्या प्रश्नासाठी कायदेशीर मदत करावी अशी मागणी होत आहे. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. इचलकरंजीतलं विकले मार्केट सुसज्ज असं मोठं मार्केट आहे, पण इथल्या सुविधा बघितल्या तर अजिबात काय सुविधा नाही आहे. तिथं थोडे करून शुक्रवार मंगळवारी तर मोठा बाजार भरतोय, त्यासाठी पार्किंगसाठी कुठलीही व्यवस्था नाही आहे, त्यामुळे बाहेर गाड्या लावल्या जातात, ट्रॉपिंग बँची येऊन गाड्या उचलून नेतं, 300-400 रुपये प्रत्येक गाडीला दंड केला जातो, पार्किंगची व्यवस्था नाही. शिवाय अशा मोकाट गाया बी भरपूर आहेत, ज्याचा त्रास महिलांना भरपूर होतोय, गाया मारून जातात, भाजीवाल्यांच्या भाज्या खाऊन जातात, असे भरपूरसे प्रॉब्लेम आहेत. पावसाळ्याच्या दिवसात तरी तळ्याचं स्वरूप येतं मार्केटला, त्यामुळं लोक बाहेर बसायला जातात. अगर सगळ्या नगरपालिकेनं सुविधा केल्या तर बाहेरचं मार्केटसुद्धा आत येईल रस्त्यावरलं, ट्रॉफिकला वगैरे सुटसुटीत होईल, शाळा वगैरे इथं भरपूर मोठमोठ्या आहेत, त्यातले दवाखाने आहेत, ॲम्ब्युलन्स वगैरे येतात जातात, सगळा त्रास नागरिकांना नाहक सहन करावा लागतो.